स्वच्छ सर्वेक्षण 2024 ला सामोरं जाताना शहराचं भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील शहर स्वच्छतेविषयीच्या प्रतिक्रिया जाणून घेता याव्यात आणि या माध्यमातून त्यांच्या मनावर नकळतपणे स्वच्छतेचा संस्कार व्हावा या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांच्या संकल्पनेतून महापालिकेच्या 80 शाळांमध्ये इयत्ता 5 ते 10 मुलांकरता स्वच्छता मतदान हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमामध्ये 21,000 अधिक मुलांनी सहभाग घेतला. मतदानादरम्यान आपल्याला आई बाबांसारखे मतदान करता आलं याचा आनंद मुलांनी व्यक्त केला आणि अत्यंत उत्साहात स्वच्छतेचे मतदान केलं. आपण आज नवी मुंबई महानगरपालिकेसाठी स्वच्छता मतदान घेतलेलं आहे. आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधून, साधारणपणे 80 शाळांमधून आपण 5 ते 10 या वर्गांसाठी स्वच्छता मतदान हा उपक्रम राबवलेला आहे. लोकशाहीची प्रक्रिया देखील आपल्या विद्यार्थ्यांना समजेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपली नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छतेच्या बाबतीमध्ये देशात आपल्याला जर पहिल्या क्रमांकावर जायचं असेल तर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत काय जनजागृती आहे, स्वच्छतेबाबत त्यांचं मत काय आहे, स्वच्छतेच्या बाबतीत आपल्या विद्यार्थ्यांच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे, त्यांच्या घरामध्ये आपल्या स्वच्छतेविषयी त्यांच्या संकल्पना काय आहेत आणि स्वच्छ सर्वेक्षणामध्ये आपले जे काही कंपोनंट्स आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांना माहिती आहेत का हे जाणून घेण्यासाठी म्हणून आपण स्वच्छता मतदान माननीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून आज आपण साकारलेलं आहे आणि मोठ्या उत्साहाने विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होत आहेत. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा मतदानाचा अनुभव अतिशय आगळा वेगळा होता. शाळा शाळांमध्ये याकरता मतदान केंद्रासारखी रचना करण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्याला दिलेल्या मतपत्रिकेवर नमूद 7 प्रश्नांची हो किंवा नाही यापैकी उत्तरं देत व 2 प्रश्नांना गुणांकन देत स्वच्छतेचे अभिप्राय नोंदवून मतपत्रिका दुमडून मतपेटीत टाकली. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घोषणा करून मतपेटी सील करण्यात आली. माहितीपूर्ण खात्रीशीर बातम्यांसाठी सबस्क्राईब करा अविरत वाटचाल न्यूज. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. अविरत वाटचाल.